नमस्कार मित्रांनो, माझं नाव निकित सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निघाल्या मराठी चॅनलमध्ये. होय, बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येते. 5-6 दिवस आपल्या चॅनलवरती गॅप झालेली. ॲक्च्युली बरीच कामं आणि या सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे जास्त रेग्युलर राहायला भेटत नाही. पण ज्यावेळेस येतो त्यावेळेस खुश खबर घेऊन येतो, काही ना काही वेगळं घेऊन येतो. झालेला काय समजली. तर मागची तुम्ही व्हिडिओ बघितला असाल, नमनाचा पहिलाच प्रयोग झालेला आणि अत्यंत उत्कृष्ट झालेला आणि हाऊसफुल झालेला. आणि मी कुठल्याही प्रकारची ऍडव्हर्टायझिंग वगैरे केली नव्हती, कारण तेवढा वेळच नव्हता भेटला. आणि कमेंट पण खूप जणांच्या आलेला, अरे आम्हाला सांगितलं नाही काय, नेक्स्ट टाइम करशील तेव्हा ऍडव्हर्टाईज कर. सो त्यासाठी आजची ही व्हिडिओ. पुन्हा एकदा आम्ही मुंबईच्याच रंगमंचावरती नमनाचा प्रयोग आयोजित करत आहोत आणि 14 तारखेला आहे तो प्रयोग, म्हणजे कुठे, विले पार्लेला. आता विले पार्लेमध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर हॉल येते, स्टेशनच्या अगदी बाजूलाच आहे आणि त्याचं आयोजन आपलंच आहे. म्हणजे कोकणी निखिल आणि कलारंग प्रोडक्शन यांनी आम्ही कोकणकर निर्मित कोकणचा बहुरंगी नमन आयोजित केलेला आहे. आणि त्या नमनाला मागच्याच वेळेस म्हणजे 27 तारखेलाच हाऊसफुल शो झालेला. आता येणारी 14 डिसेंबर ही तारीख आहे आणि त्या डिसेंबरच्या तारीखला पण तुम्ही सगळ्यांनी या आणि हाऊसफुल करा, कारण खूप जणांचे रिटर्न सुद्धा गेलेले आणि खूप जणांचे कमेंट सुद्धा आलेले. आम्हाला तिकीट सुद्धा नाही भेटली कारण सगळ्या फुल झालेला, ऑलरेडी लवकरच फुल झाल्या. पण ह्या आता तुम्हाला मी व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला कळवतोय की 14 तारखेला आपलं नमन आहे. सो या नक्की डिस्क्रिप्शनला आणि या डिस्प्लेवरती मी नंबर तर देतोय. सो नंबर ते तुम्ही त्या नंबरवर कॉल करा आणि आपली तिकीट बुक करा. हे दोन्ही नंबर आहेत, व्हॉट्सअपला कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा डायरेक्ट कॉल करा, आपले तिकीट मिळून जातील. आणि या शो बघायला आणि लाईव्ह शो बघायला भेटणार तुम्हाला कसं आहे ते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही काही कलाकार आहेत त्यांना सुद्धा मी ओळख करतो दाखवतो, कारण मीटिंगला जायचं आहे. सो आमची मीटिंग आहे दादर माटुंगा इथं, जिम खाना आहे तिथं मीटिंग आहे. सो बरेच अशी कलाकार जेवढे आता येतील तेवढ्या कलाकारांची ओळख करून देतो आणि आमचा अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करतो. आता मी कुठे आहे माहिती आहे का, दादर माटुंगाच्या मध्ये जिम खाना आहे तिकडे आहे. आणि या माटुंगा जिम खाना आहे ना, इकडे बरेच असे कोकणातले जे कलाकार आहेत ते इथे रिहर्सल करत असतात. क्रिकेटची वगैरे इकडे प्रॅक्टिस तर असते, पण रिहर्सल किंवा मीटिंग वगैरे आहेत ना त्या इकडे असतात, मैदानात असतात. आमची सुद्धा रिहर्सल इकडे चालली त्या साईडला. पण आता इकडे पण बघा काय काय जण रिहर्सल करतात, मीटिंगला पण बघा बरेच असे गावातले ग्रामस्थ बसलेले आहेत तिकडे सुद्धा. म्हणजे स्ट्रगल बघा काय असतं. तो पब्लिक आहे. अरे हाय निखिल सर, काय म्हणताय? ही आमची मावशी, पेनेचं काम एक नंबर केला, धन्यवाद. मावशीचा काम केलेले आनंद टीक सर, ज्यांनी चला हवा उद्यामध्ये पण गाजवलेले आहेत आणि बऱ्याच थिएटर केलेले आहेत त्यांनी. त्यांच्यासोबत मला अनुभव, ऍक्च्युली भीती वाटत होती काय माझ्या आता वाट लागणार होती, पण मस्त एक नंबर मावशीला रोड. धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ नाही टाकू शकत आम्ही, पण तुम्ही प्रत्यक्ष आता नेक्स्ट शो लागणार आहे ना तेव्हा तुम्ही या. मावशी काय खदलवते गदलवते बघा, बघायला भेटणार आहे. अमन होता तिचं लेखन दिग्दर्शन जे केलेले आहे आणि मला संधी दिलेली आहे स्टेजवरती आणण्याची, ते इकडे कृष्ण येद्रे सर आहेत. सो येद्रे सरांना एक विचारतो माझ्याबद्दल पर्सनली, की कसा होता माझा पहिला अनुभव आणि कसं वाटलं तुम्हाला? सर्वप्रथम निखिल तुझे खूप आभार, आणि तू या कलामंचामध्ये सामील झालास आणि माझ्या शब्दाला तुम्ही आलात. आणि खरं सांगू तर स्टेज खदलवून टाकला एकदम, म्हणजे पहिलाच अनुभव होता तुमचा, पण एकदम असं वाटत होतं की त्याच्या अगोदर तुम्ही खूप काही केलं होतं. आणि कसं झालंय, माहोल असं बनलं होतं, त्या माहोलमध्ये ते उतरणं खूप गरजेचं होतं. आणि मला खूप अभिमान वाटतो की माझ्या कोकणातली मुलं ह्या लोककलेला जपण्यासाठी कुठून कुठून यायचे, रात्री एक एक वाजायचा घरी जायला. आणि पोरं सगळ्यांनी सही केलं आहे, खास करून निखिल, प्रथमेश पवार, अभिषेक करून, तर खास करून गावावरून आला होता बिचारा. आणि काही जणांचं राहिलं तर ठीक आहे, पुढे होऊन जाईल. आणि खरंच तुझी मेहनत रंगली आणि खूप सुंदर केलास अभिनय, आणि मला आवडला, खास करून रसिक राजाला आवडला. तुझी पहिली एंट्री ही बाप झाली, म्हणजे लोक म्हणजे अक्षरशः उठून साधारण टाळ्या वाजत होत्या आणि मीही ते होतो तिथे, त्याच्यामध्ये खूप सुंदर झालं. आणि स्टेज बोलतात ना एकदम एकदम हार्ड, एकदम जबरदस्त केलं. दुसरं म्हणजे कवी आहे तिकडे, जे गाण्या जो गाणं आहे जे नमनामध्ये जे गाणे काही काही रचलेले आहेत त्याचं जे लिखाणकाम आहे ते मिलिंददादाने केलेले आहेत. सो मिलिंददादा तुमचा काय अनुभव होता? ॲक्च्युली
आतापर्यंत खूप प्रमाणामध्ये गाणी लिहिली आहेत, पण हे फर्स्ट प्रमाण होतं जे माझी गाणी अलाहाबादच पोचली आणि खूप छान झाली माझ्याकडून. एक देवाचं देणं आहे आणि मी खास करून याच्या सांगेन की ह्यांच्यामध्ये संधी भेटली काहीतरी लिहायची. बरं, आणि तुमच्यासारखी कोकणी निखिल एक खास नामवंत युट्यूब चॅनलला फेमस असलेले आणि आमच्या मनात काम केलं हे आमच्यासाठी खूप खूप भरून झालं आम्हाला, आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचा आभार. आणि दुसरं, मांडवकर साहेब तुमच्याकडे ते येतोच आहे, पण त्यांची ही मुलगी आहे तिने राधेचं काम केलेलं आहे, छोटी आहे, माझ्या आईने सुद्धा तिला खूप म्हणजे ती कोण होती छोटी मुलगी राधेचं काम केलं एवढं पातांतर, बाप रे, माझी आई सुद्धा अक्षरशः रडत होती त्या ह्याच्यात, पण खूप छान म्हणजे ऍक्च्युली मी कोणाकडनं शिकत असतो हिच्याकडनं पण खूप शिकलो आणि हिच्याकडनं सुद्धा आदर्श घेतला आहे, कारण नाही खरंच घेतलेला आहे, कारण पाठांतर करणं म्हणजे पोटात म्हणजे कोकण करण्याचं हा जबरदस्त, कारण ते मला स्क्रिप्ट मी बघितलेली ना ते एक एक पान इथे होते, हिने पाठांतर घेऊन तेवढ्या टून मध्ये बोलणं तेवढ्या शैलीत बोलणं खायची कामं नसतात. आणि अजून तिचं छोटं वय कितवीला आहे, अजून 5वीला आहे, अजून हिचा अनुभव आहे ना अप्रतिम आहे. जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल, कोणी सिनेमाच्या क्षेत्रामध्ये असाल किंवा मालिकेच्या क्षेत्रामध्ये असेल, तर हिला नक्कीच, माझं मत आहे हिला नक्कीच घ्या, कारण ही काय करते ना ती, तुम्ही आमचा नेक्स्ट शो लागणार आहे तेव्हा हिचा काय अभिनय आहे ते बघायला या. तुझं नाव सांग. वेदिका दीपक मांडवकर. हा, आणि हे दीपक मांडवकर काका ऍक्च्युली हे पत्रकार सुद्धा आहेत आणि मदत तर ह्यांनी खूप केलेली आहे, काय सांगाल या? स्पेशली मी सांगेन अखंड महाराष्ट्राच्या जनतेला, मी आता स्पेशली निखिल दादा संदर्भातच बोलेल, तुम्ही परवा जो बघितला वाकड्या, अजून त्यांचं खूप कॅरेक्टर बघायचं आहे, खास करून पुढच्या वेळी जेव्हा याल ना तर तुम्ही बाबू भैया बघाल, कारण आम्ही प्रत्यक्ष बघितल्यानंतर जेव्हा आम्ही सुद्धा प्रेक्षक म्हणून हा कार्यक्रम बघत होतो आणि जेव्हा दादांचा फक्त आवाज आला लगेच त्याच्या आमच्या बाजूचे असणारे जे लोक बोलतात अरे हा निखिल आहे, आणि अशा पद्धतीने जे लोकांची एक्साइटमेंट बघितली आणि त्याच्यानंतर जी मिळालेली एनर्जी होती दादा, खरंच मी तर संपूर्ण सांगेन अखंड महाराष्ट्र शासनाचे जे काही जे वर्कर्स असतील त्यांना सांगेन की दादाला लवकरच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार द्यावा एवढं मी नक्कीच सांगेन. थँक्यू सो मच. थँक्यू, कारण तुमच्यासारख्यांनी मला स्टेजवर यायचा वाव दिला त्यासाठी नक्कीच प्रयत्न करणारच आहेत. हे असे नामवंत कलाकार आहेत प्रत्येकाचे, आता मी नाव घेत राहिलो ना तर खूप उशीर होईल आणि व्हिडिओ पण लेंदी होईल, तरी सुद्धा मी शाब्दिक आभार मानतो या दादांनी सुद्धा सीन राहिला आहे दादाचा, पण काम करणार आहे याच्यासोबत कृष्णा येतरी सरांना पण ह्यांनी मदत केलेली आहे आणि बरीच अशी कलाकार आहेत ज्यांनी ज्यांचे खूप खूप आभार आणि आदर्श मानतो. ही अशी होती आम्ही कोकणकर नमन मंडळाची टीम आणि ही कायच नाही आहेत, काही खूप जण तर जॉबसाठी बाहेर असतात त्यामुळे आज आले नव्हते मीटिंगला. आमची खूप सारी चर्चा आणि खूप जणांचे अनुभव शेअर केलेले ह्या व्हिडिओच्या किंवा ह्या मीटिंगच्या माध्यमातून आणि प्रत्येकजण प्रत्येकाचा शोबद्दल अनुभव मजा मस्ती काय काय जोक घडले ते सांगत होते. प्रत्येकाची वैयक्तिक नावं घेता आली नाही पण ही सगळीजणं होती. नेक्स्ट टाइम पुन्हा एकदा आता 14 तारखेला शो लागणार आहे, प्रत्येकाची ओळख हळूहळू करेन आहे आणि मंडळाने ह्याच्यावर काहीतरी राधा सेपरेट स्पेशल निखिल सरांकडे बघा चालेल काय बोलू. पहिली गोष्ट सारे पहिली गोष्ट तर कृष्णा दादांना खरंच खूप थँक्यू. मी नमनात काम करणार नव्हती कारण की मला असं बरेच माझे हितचिंतक असं किंवा फ्रेंड सर्कल बोललेले की नको करू नमन, तू नाटक करतेस तर नाटक कर. तर कृष्णादांनी मला अगं वगनाट्य काय नाटकच असतं नाटकच असं म्हणत त्यांनी मला वगनाट्यात घेतलं, बोलले लीड आहे तू कर. तर म्हटलं ठीक आहे वगनाट्य नाटकासारखं आहे तर मी हा करेन. आणि नंतर मग ह्यांची राधा अचानक कॅन्सल, तू राधाच कर तूच राधा कर, म्हटलं दादा मला डान्स येत नाही आणि राधा हे कॅरेक्टर मला खरंच जमणार नाही, पण ह्यांचा इतका कॉन्फिडन्स ना की नाही तू करशील, मला तुझ्यावर विश्वास आहे तू करशील. सर्वप्रथम तुमचे मनापासून आभार, मी तुम्हाला हाक मारली आणि तुम्ही माझ्या हाकेला धावून आलात, खरोखर तुमचे आभार. खास करून अमोल सर, निखिल सर, आमचे आडन सर, रमेश सर, माझी छोटी राधा, मोठी राधा, प्रीती, ऑल सगळे माझे खेळे, कृष्णा आणि प्रत्येक सर, खास करून तुमची, कारण माझा जो माझा सपोर्ट होता माझा पुण्याला होता नाशिकला होता, पण त्याची बाजू माझी जी महत्वाचा खांदा होता तो प्रत्येक सरांनी सांभाळला, त्याच्यानंतर रमेश आला, खरंच तुमचे दोघांचे आभार. ॲक्च्युली प्रत्येकजण प्रत्येकाचा अनुभव शेअर करत होतो आणि प्रत्येकाचे मी व्हिडिओ क्लिप केलेल्या
पण त्या आहेत ना तर 1-1.5 तासाच्या वरती जात होत्या. ॲक्च्युली आपले व्हिडिओ 1-1.5 तास कोण बघत नाही, कमीत कमी 10-15 मिनटं व्हिडिओ बघतात. सो थोडक्यात प्रत्येकाचा ओळख आणि प्रत्येकाचा अनुभव तुमच्यापर्यंत सांगितला. कलाकार बरेच असे मिस होते कारण काही जण जॉबला वगैरे असतात, बरेच जण काय असतं की जॉब वगैरे हँडल करून ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. सो काय काय कलाकार भेटले नाही, पण जेवढे भेटले तुमच्यापर्यंत दाखवला. पण या 14 तारखेला या 14 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा रिमाइंड करतोय, मास्टर दीनानाथ मंगेशकर हॉल नाट्यगृह विलेपार्ले येथे स्टेशनच्या बाजूलाच आहे. सो डिस्प्लेवरती कॉन्टॅक्ट नंबर देतोय, सो कॉल करा आणि तुमची तिकीट आजच बुक करा आणि या बघायला. ना मग काय जो खदला होता ना तो बघाल तुम्ही. राहतो मी इथे सांगतो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटला अजून कळवा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा असं कुठलं नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.